झालात किती उशीर केला कधीपासून वाट पाहते मी आमच्या घरात गडबड आहे तुम्हाला माहितीच आहे तेव्हा सगळ्यांचा डोळा चुकून यायला वेळ लागला आज तरी चांगली बातमी आणली आहेत का की पुन्हा वाट पाहण्याचे नशिबात नाही आता वाट पाहावी लागणार नाही तुम्हाला सावीचं त्या घरातलं महत्व कमी करायची तयारी करून आलो तुम्ही फक्त येऊन शेवटचा घाव घालायचा अवकाश सावीची त्या घरातली जागा गेलीच म्हणून समजा या क्षणाची मी कधीपासून वाट पाहते झालेला सगळा अपमान सगळी मानहानी धुवून काढायची आहे मला सावे आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही मी येते सावे मी येते ए गाई उदे लेकुरवाळी उदे ग आई उदे 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 गाई उदे सदानंद उर्मिला तुळसाकांचा आशीर्वाद घ्या उदे गाई उदे लेकुरवाळी उदे आई उदे उर्मिला तुळसाकांना माईंच्या खोलीत घेऊन जा हो या अक्का भूक सहन होत नाही अहो तुम्ही इथे काय करताय काही नाही असच सहजच भूक लागली का नाही छे छे भूक नाही ग मग तहान तहान लागलेली पाणी हवं होतं मला पाणी हो खरंच पाणी प्यायला आलात का हो थोडी कळ काढा पूजा झाले की जेवायला देतील मी सांगितलं ना तुला एकदा मला भूक लाग भूक नाही लागली आहे तहान लागली आहे मला पाणी दे मला पटकन जा हो देते ना हक्क आल्यात ना चला लवकर बोलवले तिकडे चला कशी आहेस तू तुझीच वाट बघत होते अगं माझं काय घेऊन बसली आहेस म्या काय देवीची सेवा करायचं व्रतच घेतलं या माझ्यासाठी सुख आणि दुःख समज सारखंच आहे बघ माई तू कशी आहेस ग बरीच आहे म्हणायची आता एकच आशा मनाशी लागून राहिली नव्या सुनेची पावलं तरी लक्ष्मीच्या पावलाशी जुळतात का ते तुमचं नशीब उजळावं हे तिच्या जेव्हा मनात येईल ना तवाच ती पावलं जुळत्याल बघ तवर आपण निस्ती वाट बघत राहायची तू बैस मी तुझ्यासाठी दूध केळं घेऊन येते माई मी आणू का नको आपल्या घरचा रिवाज आहे हा तुळसाका जेव्हा कधी येते तेव्हा तिच्या फराळाचा सगळी व्यवस्था मीच पाहते आले अक्का मी काय म्हणते दरवेळेस ही पावलं जुळवून बघायलाच हवीत का
नाही म्हणजे आजवर भावेंच्या कुठल्याही सुनेची पावलं जुळली नाही. मग आता काय जुळणार आहे? माईंचा फक्त हिरमोडच होणार नाही का? माई केवढ्या निराश झाल्यात ते पाहिलं ना. आता पुन्हा त्यांना या दुःखात लोटणं योग्य होईल का हो? या वयात त्यांना सहन होईल का ते? त्यापेक्षा तुम्ही जर त्यांना समजवलं तर. उर्मिला, घराण्याची परंपरा मोडून नाही चालत. अगं नशिबानं तुमच्या घराण्याला एवढं मोठं वरदान मिळालंय, ते का मुलं आताडायचं ग? ते फळलं तर फलच आहे की त्यात तुमचं? म्हणतो घराण्याचं चांगलं कसं होईल का विचार करा शिका बायानो. माई मी काय म्हणतो, आधी पावलं झुळवायचा सोहळा उरकून घेऊया, मग फराळाचं मी घेते. हा चला संदेश मी बोलवून घे. उदे गाय उदे उदे उदे. गुरुजी, आपली आणि पाहुण्यांची फराळाची व्यवस्था केली आहे. माई तुझ्या नव्या सुनाला बोलू. भागीरथी, क्षणाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होत. अखेर आलीस तू. माई तुझ भाग्य लई थोर, पूर्णाशी सून गावली बघ तुला. आता कसला विचार करू नकस, हे समजी सूत्र तिच्या हातात आणि हो मोकळी.
सावे, आज तुझ्यामुळे भाव्यांच्या घराण्याला मिळालेलं वरदान फळाला आलं. तुझ्यामुळे हा सोन्याचा दिवस उगवला. दमदार आणि मनोरंजनात्मक मालिकांचा घर बसले आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.